आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी विज्ञान यामधील कृतीपत्रिका 10 पाहणार आहोत. खालील भिंती चित्रामध्ये भिंतीला चिकटलेला फुगा दर्शवलेला आहे. फुग्यावर कोणत्या प्रकारचे प्रभार असतील ते दर्शवा. इथे फुग्याजवळच्या भिंतीवर ऋण प्रभार आहेत, म्हणजेच फुग्यावर धन प्रभार असणार आहेत. आरसा कोरड्या फडक्याने कितीही घासला तरी लगेचच त्याच्यावर धुळका बसते. कोरडा फडका आणि आरसा यामध्ये घर्षणामुळे एक ऋण प्रभारित व एक धन प्रभारित होते, म्हणून आरशाकडे विरुद्ध प्रभाराचे धुळचे कण हे आकर्षले जातात. दैनंदिन जीवनातील वस्तूंची यादी तयार करा, ज्यावर विद्युत प्रभार निर्माण करता येतो. फुगा, आरसा, रेशमी कपडा, कंगवा. आकाशात वीज चमकत असताना झाडाखाली थांबणे योग्य की अयोग्य हे तुमच्या शब्दात सांगा. ढग आणि झाडाचे शेंडे यामध्ये विरुद्ध प्रभारित आकर्षणामुळे ढगातील प्रभार हा झाडाकडे प्रवाहित होतो, म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका. विजा कडाडत असताना काय दक्षता घ्याल. विजा कडाडत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच सुरक्षित इमारतीचा सहारा घ्यावा. दिलीपने मोठा कंगवा उलनच्या कपड्याने घासला. या कंगव्यावर नळीच्या साह्याने साबणाचा फुगा तयार करून सोडला. फुगा कंगव्यावर टेकला, थांबला, नंतर वर उडी मारून पुन्हा कंगव्यावर बसला, पुन्हा वर उडी मारली. ही त्याची उडी मारण्याची क्रिया सारखी चालू राहते, असे का होत असेल तुमच्या शब्दात लिहा. फुगा आणि कंगवा यामध्ये स्थितिक विद्युत बल निर्माण होते. हे बल तात्पुरते असते, यामुळे उडी मारण्याची क्रिया ही सारखी चालू असते.